चिल्ड्रन, आज आपण या पेपर ग्लासचा हाऊस कसं बनवायचं आपण ते बघूया। तर त्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे बघा, इथे स्केच पेन आहे, एक छोटी सीजर आहे, हा पेपर ग्लास आपण जो नेहमी यूज करतो तो, आणि हा सर्कल। आता हा सर्कल मी कसा घेतलाय, हा पेपर ग्लास याच्यावर ठेवून या पेपर ग्लासच्या पेक्षा थोडंसं मोठं सर्कल मी कट करून घेतलेलं आहे। तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूयात, तर पेपर ग्लासवर पहिल्यांदा आपल्याला हाऊसच्यासाठी हाऊस जे बनवणार आहोत तर त्याला एक दार आणि एक विंडो असं आपण आधी ड्रॉ करून घेऊयात। तर मी सगळ्यात पहिल्यांदा एक दार मी ड्रॉ करून घेणार आहे इथे, आणि इकडे दोन विंडोज मी ड्रॉ करून घेते, तुम्हाला मी दाखवणार आहे। एकदम सिंपल ब्लॅक स्केच पेनने मी दोन विंडोज ड्रॉ करून घेतल्यात। जरा आपलं डेकोरेशन थोडंसं हां, याच्यानंतर मी या विंडोजच्या इथे खाली, हे विंडोज आहेत त्याच्या खाली मी इथे साईडला थोडंसं गवत असल्यासारखं दाखवणार आहे। आणि छोटीशी इथे मी फ्लावर्स ड्रॉ करून घेणार आहे। ओके, आता तुम्ही एक करा, दोन करा, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही डेकोरेशन करू शकता। तुम्हाला हवं असेल तर नुसतं ग्रास पण ड्रॉ करू शकता किंवा अशी फ्लावर्स पण ड्रॉ करू शकता। आता त्याच्यानंतर हे विंडोज मी कलर करून घेणार आहे। तुम्ही एकतर क्रेयॉननी कलर करून घेऊ शकता किंवा मग स्केच पेननी कलर करून घेऊ शकता किंवा वॉटर कलरने कलर करू शकता, तसंही तुम्हाला जसं हवं तसं। आणि आता हे मी डोर पण कलर करून घेणार आहे। तर असं आपण आता हे कलर करून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, आता हा जो सर्कल आहे तो सर्कल आपल्याला मध्ये कट करून घ्यायचा आहे आणि असा फोल्ड करून चिकटून आपल्याला कोन तयार करायचा आहे। आता हे कट करून घेतल्यानंतर आपल्याला इथे हा असा कोन बनवायचा आहे। तर त्यासाठी पहिल्यांदा मी या साईडला